नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीच्या परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठ अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पहा कुत्र्याची पिल्लू आणि कुत्रा यांचे चित्र दिलेले आहे. त्या ठिकाणी पहा त्यांच्यात काही साम्य दिसते का तुम्हाला? बरोबर, ते दोघं सारखे आहेत. जरी कुत्र्याची पिल्लं छोटी असली तरी ते त्याच्या आईसारखेच दिसत आहे. आता हे दुसरं चित्र बघा, फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी, यांच्यात काही साम्य दिसते का? नाही. फुलपाखराला पंख आहेत आणि अळीला मात्र पंख नाहीत. ही चित्र बघा बरं, कोंबडी आणि तिचे पिल्लं. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, अंड्यामधून कोंबडीचं पिल्लू बाहेर येत आहे. या ठिकाणी कोंबडी अंडे घालते आणि त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. तसंच आता हे दुसरं चित्र पहा बरं, या ठिकाणी मांजर आणि तिचे पिल्लू दिसते. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतील का मग? नाही, कारण मांजरीच्या पोटात पिल्लांची वाढ होते आणि ते पोटातून जन्म घेते. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की प्राणी निरनिराळ्या प्रकारांनी आपल्या पिल्लांना जन्म देतात. तसेच निरनिराळ्या प्राण्यांची वाढ देखील निरनिराळ्या पद्धतींनी होत असते. याचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे पोटातून जन्म, दुसरा अंड्यातून जन्म आणि तिसरे आहे रूपांतरण. आता हे चित्र बघा, शेळी आणि करडू. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात तुम्हाला काही फरक दिसत नाही आहे. तसंच मांजरीची पिल्ले आणि मोठी मांजर यांच्यातही काही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते, हे प्राणी अंडी घालत नाही. पण कावळा, कोळी, सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी आपल्याला सहसा पाण्यात येत नाही. काही अगदी चुटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्याला सहजासहजी दिसतही नाही. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षातच येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते. तुम्ही पाहिलीच असतील कोंबडीची अंडी. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडे घातल्यानंतर कोंबडी त्या अंड्यांवर बसून राहते, मग अंडे उबवते. अंड्यांमधली पिल्ले हळूहळू वाढू लागतात. आता या ठिकाणी पहा, आपण नवा शब्द शिकलो आहोत, अंडी उबवणे. म्हणजे अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. अंड्यामधील पिल्लूची पूर्ण वाढ झाली की ते पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेत असते. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ जर कोणी गेलं तर ती त्याच्या अंगावरती धावून जाते. रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. तसंच कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यामध्ये सुद्धा सारखेपणा दिसतो. परंतु फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. आता आपण फुलपाखरांमधील रूपांतरण पाहूया. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. सानिध्यात म्हणजे सोबत जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबड्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आता आपण पाहूया. बिबड्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात.
फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. कात, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण, याला कात असे म्हणतात. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबड्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही, पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबड्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो आणि या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. चित्रामध्ये बघा, ही कोशावस्था दाखवलेली आहे. तसंच कोशाच्या आत बिबड्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो आणि या अवस्थेमध्ये तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात मात्र महत्त्वाचे बदल घडून येतात. कोशात बिबड्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात आणि सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होत असते. तुम्हाला हे माहीत आहे का की प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. आणि निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी किंवा जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट हे निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. हे चित्रामध्ये बघा, वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरू आपल्याला बघायला मिळतात. तसेच तुम्हीसुद्धा बघितलेले असतील वेगवेगळ्या रंगांचे फुलपाखरू. त्याचप्रमाणे आपण बघतो की स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यामध्ये तुमची आई भरून ठेवत असेल आणि काही दिवसांनी त्या डब्याचे झाकण काढले तर त्यामध्ये आपल्याला किडे झालेले दिसतात. तसेच धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानामध्ये, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही, कारण ते आकार खूपच लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते, म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आणि आपण ज्यावेळेस डबा उघडतो त्यावेळेस कीटकांच्या वाढीच्या ज्या अवस्थेत ते असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. या पाठामध्ये आपण काय शिकलो ते परत पाहूया. कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. त्याचप्रमाणे फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबड्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, फुलपाखरू जरी दिसायला सुंदर असले तरी ते आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे किंवा त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे.